देशासाठी खेळत असताना आम्हाला आमच्या राज्य आणि राष्ट्रीय संघटनेचा आधार मिळत असतो, पण एखादी कामगिरी झाल्यावर त्यांच्याकडूनही चार कौतुकाचे शब्द ऐकायला मिळावेत. शेवटी त्यांचंही पाठबळ आमचा उत्साह वाढवते. तसेच पुण्यात आल्यावर तिच्या स्वागतासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र अॅथलेटिक संघटना यांच्यापैकी एकही पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित नव्हता. याबद्दल ललिता बाबर हिने खंत व्यक्त केली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ललिता बाबर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ललिता बाबर हिच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेच्या पाठबळाची गरज असल्याचे सांगताना तिचा सगळा रोग मायदेशी परतल्यावर संघटनेकडून दाखवण्यात आलेल्या उदासीनतेकडे होता. पुण्यात आल्यावर तिच्या स्वागतासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र अॅथलेटिक संघटना यांच्यापैकी एकही पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित नव्हता. ही गोष्ट आपल्याला खटकली. त्यांची कौतुकाची थापही आम्हाला हवी असते, असे ती म्हणाली. तसं पाहिलं तर खरं तर फेडरेशनचे लोक यायला पाहिजे, कारण की गव्हर्नमेंटच्या लोकांनी जर सपोर्ट करत असेल तर आपलं महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशननी पण सपोर्ट केला पाहिजे, कारण की अॅथलेटिक्स असोसिएशन कडून मी खेळते आणि त्यांच्या याच्यासाठी त्यांनी खरं अॅथलेटला सपोर्ट केला पाहिजे. त्यांचा सपोर्ट खूप जरुरी आहे अॅथलेटसाठी. गव्हर्नमेंट करत असेल तरी असोसिएशनचा सपोर्ट हा खूपच आमच्यासाठी जरुरी असतो, कारण की त्यांच्याकडून आम्ही ज्या नॅशनल कॉम्पिटिशन होतं त्या करतो तर त्यांचाही सपोर्ट खूप जरुरी आहे. जर फायनान्शियली सपोर्ट गव्हर्नमेंट करत असेल तरी जो स्पोर्टचा जो सपोर्ट आहे जो कॉम्पिटिशनसाठी जातो तो सपोर्ट हा असोसिएशन करतो, तर त्यांचा सपोर्ट जरुरी होता. आणि खरं तर मला त्याची सांगता आहे की त्यांनी येऊन खरं तरी मला भेटायचंही पाहिजे होतं, पण ते करू नाही शकले.